नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अंतर, वेळ आणि वेग. अंतर, वेळ आणि वेग याचं सूत्र मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी मी एक शॉर्ट ट्रिक बनवलेली आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एक लग्न प्रसंग जो आहे तो आठवायचा आहे. आता तुम्ही म्हणत असाल, सर लग्न प्रसंग आणि याचा सूत्राचा काय संबंध तरी इथे काय आहे? तर बघा मित्रांनो, हे जे आहे वधू आणि वर, वधू जर पाहिली तर तिची कधीच वेळेत तयारी होत नसते, म्हणून मी वधूला जे आहे तिला वेळ म्हणतोय. ओके, हे वर जो आहे, वर जर पाहिला तर कधीच वेगामध्ये त्याची वरात जी आहे ती कधीच निघत नाही आहे, म्हणून मी इकडे वर जो आहे त्याला वेग म्हणतोय. आणि दोघांच्या मध्ये जे असतं ते काय असतं, अंतरपाठ, म्हणून मी याला म्हणतोय अंतर मित्रांनो. आणि हे अंतर जे असतं म्हणजे अंतरपाठ जे असतं हे दोघांच्या काय थोडंसं वर असतं, जेणेकरून ते एकमेकाला पाहू शकत नाही. हाच धागा पकडून मी मित्रांनो सूत्र बनवलेलं आहे. तर बघा पुढे आपल्याला दिसेलच सूत्र काय बनवलेलं आहे. तर मित्रांनो, एक त्रिकोण मी ड्रॉ केलेला आहे आणि इकडे हे जे व्याकरण जे दोन खाली दिसतात, इथे वेळ आणि वेग असणार आहे, म्हणजे वधू आणि इथे वर असणार आहे. मग बघा, वेळ, वेग आणि वर जे असतं त्यांचं काय असतं, अंतरपाठ, म्हणून मी इथे काय केलेलं आहे, अंतर इथे लिहिलेलं आहे. मग याच्यावरून सूत्र कसं बनतंय, तर बघा हे पिवळा जो रिजन दिसतोय तुम्हाला, अंतर बरोबर वेळ आणि वेळच्या समोर काय आहे, वेग, म्हणून यांच्या दोघांमध्ये काय होणार आहे, गुणाकार. म्हणून आपल्याला सूत्र मिळतंय अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. मित्रांनो, हे सूत्र मिळालेलं आहे. आता पुढचं जे सूत्र आहे ते मला वेळेचं काढायचं आहे, म्हणून मी इथे जे आहे इथे पिवळा रिजन इथे घेतलेला आहे. मग इथे बघा, वेळ बरोबर, वेळ बरोबर मला काय भेटेल, तर वर जे आहे अंतर आहे आणि खाली काय आहे, वेग आहे. मग वेळ बरोबर अंतर भागिले वेग मित्रांनो मिळणार आहे. मग इथे हे जे आलेलं आहे आपला फॉर्म्युला आलेला आहे. आणि तिसरा जो फॉर्म्युला राहिलेला आहे तो कुठला, तर वेगाचा. मग वेग बरोबर काय असणार आहे, वेग बरोबर वर काय आहे अंतर आणि खाली काय आहे वेळ. मग म्हणजेच वेग बरोबर अंतर भागिले वेळ मित्रांनो आलेला आहे सूत्र. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवू शकता. कशी वाटली ही ट्रिक नक्की कळवा. आणि आता जे आहेत आपण पुढे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, पुढे इथे दिलेलं आहे, जर एक व्हेल शार्क प्रति तास 5 किलोमीटर वेगाने पोहत असेल. बघा इथे जे आहे आपल्याला काय दिलेलं आहे, वेग जो आहे तो दिलेला आहे. वेग कसा आहे, प्रति तास 5 किलोमीटर वेग दिलेला आहे. आणि तर ती 3 तासामध्ये, 3 तास, तास म्हणजेच काय, तर वेळ इथे येणार आहे. इथे वेळ मित्रांनो दिलेले आहे, इथे वेग दिलेला आहे. ओके, आणि इथे म्हटलेलं आहे किती अंतर कापेल. मग अंतराचं सूत्र काय असतं, आताच आपण पाहिलेलं आहे. अंतर ज्यावेळेस वर लिहितो, त्रिकोणामध्ये मी लिहिलेलं होतं, अंतर जे आहे ते वर आणि खाली वेळ आणि इकडे वेग, म्हणजेच काय, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. मग हे सूत्र वापरतो मी इथे, अंतर बरोबर वेळ. वेळ बघा, वेळ जी दिली आहे 3 तास म्हटलेलं आहे, आणि हे पण जे आहे प्रति तास आहे, म्हणजे आपल्याला युनिट जे आहे, एकक जे आहे ते कन्वर्ट करण्याची गरज नाही आहे. म्हणून डायरेक्ट इथे 3 म्हणजेच वेळ गुणिले वेग. वेग किती आहे, 5, मग 3 × 5 = 15. ओके, मग इथे बघा, तास तास आणि हे काय 5 किलोमीटर, तास का तास इथून निघून जाणार, म्हणजे इथे काय राहणार आहे किलोमीटर. सो 15 किलोमीटर इतकं अंतर मित्रांनो कापणार आहे. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, जर एक नाव 6.5 किलोमीटर प्रति तासाच्या, बघा इथे लक्षात घ्या, 6.5 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने, हा जो आहे हा काय आहे, वेग, वेगाने जाऊ शकते, तर ती 3 तासामध्ये, तास म्हणजे इथे काय आलेला आहे, वेळ. ओके, वेळ दिली आहे 3 तास, किती लांब प्रवास करेल. बघा इथे जे आहे 3 तास म्हटलंय, इथे पण किलोमीटर प्रति तास म्हटलेलं आहे, सो इथे आपल्याला एकक जे आहे कन्वर्ट करण्याची गरज नाही आहे. मग इथे काय करणार आपण, लांब प्रवास करेल म्हणजे इथे काय काढायचं आहे आपल्याला, अंतर. मग तेच सूत्र, अंतर बरोबर काय, वेळ गुणिले वेग. मग वेळ गुणिले वेग, वेळ दिली आहे 3 तास आणि वेग जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे, तर 6.5 प्रति तास, किलोमीटर प्रति तास. ओके, 6.5 याला इकडे गुणलं की आपल्याला जे अंतर भेटेल ते कशामध्ये भेटेल, किलोमीटरमध्ये. मग आता मी ते गुणतोय, बघा 3 × 5 3 × 5 = 15, हा चलाला 1. ओके, सायंत्रिक 18, 18 × 1 = 19 आणि 6.5 आहे म्हणजे एका स्थानानंतर दशांश चिन्ह. सो इथे एकक स्थानापासून एकक स्थानानंतर दशांश चिन्ह, म्हणजेच किती, 19.5 हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, एक मोटरबोट प्रति तास 18 किलोमीटर वेगाने प्रवास करते. इथे वेग दिलेला आहे. ओके, हा जो आहे हा काय आहे, वेग.
प्रवास करते, 90 किलोमीटर जाण्यासाठी ती किती वेळ घेईल? बघा इथे कसं काय विचारलेलं आहे, वेळ जो आहे तो विचारलेला आहे किती घेईल तो, आणि इथे जे आहे 90 किलोमीटर म्हणजे इथे काय दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे. मग आपण सूत्र वापरतो मित्रांनो, आताच पाहिलेलं आहे वेळेचं जे सूत्र आहे, वेळ बरोबर काय असणार आहे, अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. अंतर जे आहे ते 90 दिलेलं आहे, 90 किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, आणि वेग जो दिलेला आहे तो पण प्रति तास किलोमीटरमध्ये दिलेला आहे. सो कन्वर्ट करण्याची गरज नाही आहे, हे कन्वर्ट करण्याची गरज नाही, मी वारंवार बोलतो आहे, कारण काय कधी कधी इकडे मीटरमध्ये दिलेलं असतं आणि हे किलोमीटरमध्ये दिलेलं असतं. ओके, सो आपल्याला कधी मग ते कन्वर्ट करावं लागतं. सो 90 आणि हे जे आहे किती 18, म्हणजेच किती 5, आणि प्रति तासी आहे म्हणजे इथे काय येणार आहे, तास. सो 5 तास मित्रांनो इथे लागणार आहे. सी हे दिलेलं प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, एक बैलगाडी 16 किलोमीटर तासाच्या एकसारख्या वेगाने जात आहे. किलोमीटर प्रति तास जो आहे, ओके, हा काय आहे, वेग आहे, आणि इथे 365 किलोमीटर प्रवास करण्यासाठी, म्हणजे इथे अंतर दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे, करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे इथे वेळ विचारलेली आहे. मग पुन्हा मित्रांनो वेळेचं सूत्र वापरतोय, वेळ बरोबर काय, अंतर भागिले वेळ, अंतर भागिले वेग. ओके, याला इंग्रजीमध्ये TDS असंही लिहिलं जातं, दॅट इज टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, मी TDSने असंही लक्षात ठेवतो इकडे. तर बघा अंतर जे आहे ते किती दिलेलं आहे, 356, आणि इकडे जे आहे ते किती दिलेले आहेत, 16 भागिले 16. याला भाग देतो आहे बघा, 16 × 16 = 32. ओके, इथे किती राहिले, 3. ओके, म्हणजे इथे राहिले 36. 16 × 16 = 32, पुन्हा इथे 32 आलेले आहेत मित्रांनो. नंतर बघा इथे किती राहिले, मग 40. ओके, 16 × 16 = 32, पुन्हा इथे 8 इथे बाकी राहिले, 16 × 5 = 80, म्हणजेच 22.25 जे आहेत इतके तास मित्रांनो लागणार आहेत. पण ऑप्शनमध्ये आपल्याला कुठेच 22.25 तास असं दिसत नाही आहे, म्हणून आपण काय आहे, हे 0.25 जे आहेत, बघा 22.25 तास जे आहेत, ओके, त्याला आपण कन्वर्ट करतो आहे मिनट मिनटमध्ये, म्हणजेच काय, 22 + 0.25 तास इतके होणार आहेत. ओके, मग 0.25 मी मिनिटमध्ये कन्वर्ट करतो आहे, मग 0.25 मिनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, 60 गुणावं लागेल. मग 25 किती होणार आहे, 150, हे 20, म्हणजेच 150 आणि 10 आणि 2 स्थानांतर दशांश चिन्ह, म्हणजेच किती 15, म्हणजेच 15 मिनिटे, म्हणजे एकूण लागणारा वेळ जो आहे तो किती 22 तास, आणि हे जे 0.25 त्याला मिनिटमध्ये कन्वर्ट केलं तर किती आले, 15 मिनिट, 22 तास 15 मिनिटे इतका वेळ मित्रांनो लागणार आहे. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, जर तुमच्या शाळेपासून घरापर्यंतचे अंतर जे आहे ते 1.2 किलोमीटर असेल, ओके, हे जे आहे अंतर दिलेलं आहे, आणि आपला चालण्याचा वेग हा 3 किलोमीटर प्रति तास असेल, वेग इथे दिलेला आहे, तर घरापासून आपल्या शाळेपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागेल. इथे वेळ विचारलेला आहे, वेळेचं पुन्हा मित्रांनो सूत्र वापरतोय, वेळ बरोबर काय असतं, अंतर भागिले वेग. अंतर इथे दिलेलं आहे 1.2, वेग दिलेला आहे 3, म्हणजे इथे किती येणार आहे, तर 3 किती वेळ लागेल. ओके, सो याला आपण इथे करतोय, 1.2 आहे म्हणजे इथे किती येणार आहे, 0.4. आता हे जे दिलेलं आहे किलोमीटर प्रति तास, आणि हे जे दिलेलं आहे ते म्हणजे 0.4 तास इतका वेळ लागणार आहे. परंतु ऑप्शनमध्ये आपल्याला 0.4 तास कुठे दिसतंय का, नाही आहे, म्हणून आपण 0.4 तास जे आहे त्याला मिनिटमध्ये कन्वर्ट करूया, कारण ऑप्शनमध्ये सर्व जे ऑप्शन्स आहेत ते मिनिटमध्ये आहेत. मग 0.4 × काय करावं लागेल, कारण 1 तास बरोबर किती 60 मिनिटे, म्हणून 60 गुणावं लागेल. 6 × 24 आणि 10 म्हणजे 24.0, म्हणजे किती 24 मिनिटं मित्रांनो लागणार आहेत. सो एकूण लागणारा मिनिटे जी आहेत, म्हणजे वेळ जो आहे तो किती असणार आहे, 24 मिनिटे. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, पुढील प्रश्न जो मित्रांनो आहे, आता आपण वेचं कालावधी म्हणजेच काय, वेगाचं इतकेच सूत्र घेतलेलेच आहेत आणि त्यावरच डिपेंड आहे
एक व्यक्ती जर ताशी 9 किलोमीटर वेगाने प्रवास करत असेल तर त्याला 243 किलोमीटर प्रवास अंतर जाण्यासाठी किती कालावधी लागेल? हा जो प्रश्न आहे हा मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे. जर तुम्हाला प्रिव्हियस जे आताचे झालेले जे क्वेश्चन्स आहेत ते जर समजले असतील तर नक्की तुम्ही हा प्रश्न जो आहे तो सॉल्व करणार आहात. आणि खूप सोपा प्रश्न आहे, नक्की तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट करा. ओके, पुढील प्रश्न. पुढील जे आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत सरासरी वेग. मग सरासरी वेग म्हणजेच काय? आता बहुतेकदा जे आहे सरासरी वेगचं मित्रांनो सूत्र जर माहिती नसेल तर काय करतात सरळ सरळ विद्यार्थी जे आहेत काय करतात सुरुवातीचा वेग अधिक नंतरचा वेग भागिले 2 हा सूत्र वापरतात. म्हणजे ते ॲव्हरेजचा जो सूत्र आहे याच्यामध्ये अल्जेब्रामधला तो सूत्र मित्रांनो वापरतात. परंतु सरासरी वेगचं जे सूत्र आहे ते 2 गुणिले सुरुवातीचा वेग गुणिले नंतरचा वेग भागिले सुरुवातीचा वेग अधिक नंतरचा वेग हे मित्रांनो सूत्र आहे. जर आपण एक्स वाय फॉर्ममध्ये जर लिहिलं म्हणजेच काय सुरुवातीच्या वेगला जर समजा एक्स म्हटलं आणि नंतरच्या वेगाला समजा वाय म्हटलं तर 2xy भागिले एक्स अधिक वाय अशा पद्धतीने पण सुद्धा सूत्र जे आहे ते लक्षात ठेवलं जातं. मग त्यावर आधारित एक प्रश्न जो आहे तो घेतलाच पाहिजे. मग बघा इथे प्रश्न जो आहे सबिता 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंकीच्या घराच्या दिशेने ताशी 10 किलोमीटर वेगाने रेसिंग सायकल चालवत जाते. घराकडे परतत असताना ती ताशी 15 किलोमीटर वेगाने सायकल चालवते तर तिचा सरासरी वेग किती आहे? खूप सोप छान मित्रांनो आहे. हे 30 किलोमीटरशी देणं घेणं नाही आहे कारण ती गेलेली आहे 10 किलोमीटर प्रति तासने. ओके, आणि आलेली जी आहे ती गेलेली आहे 10 किलोमीटर प्रति तास आणि आलेली जी आहे ती 15 किलोमीटर प्रति तास. मग इथे जे आहे दोघांचं अंतर जे आहे ते स्थिर आहे, आपल्याला काढायचं आहे सरासरी वेग. मग सरासरी वेग काढण्यासाठी आताच तुम्हाला सूत्र सांगितलं, पहिला वेग आहे त्याला एक्स म्हणा, दुसरा वेग आहे त्याला वाय म्हणा. मग काय 2xy भागिले एक्स अधिक वाय हे सूत्र आहे सरासरी वेगसाठी. सरासरी वेगसाठीचं सूत्र, मग 2 गुणिले पहिला वेग किती आहे 10, दुसरा वेग आहे 15 भागिले 10 अधिक 15. 10 अधिक 15 म्हणजे किती होणार आहेत? बघा इथे 10 अधिक 15 लिहितो मी, 10 अधिक 15 होणार 25. ओके, इथे 2 गुणिले 10 गुणिले 15 जसेच्या तसे. आता इथे भागाकार करतोय, बघा 25 जे आहेत 5ने समजा भागलं, 5 5 5 25 आणि 5 3 15. इथे 5ने जर भाग दिलं 5 1 5 5 2 10, मग 2 गुणिले 2 2 4 4 3 12 म्हणजेच किती असणार आहे जो सरासरी वेग जो असणार आहे तो किती असणार आहे ताशी 12 किलोमीटर. ताशी 12 किलोमीटर. सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील जे आहे मित्रांनो आतापर्यंत जे पाहिली आपण जितकी पण उदाहरणं जी घेतलेली आहेत ती खूप सोपी आहेत आणि विचारण्याची जी शक्यता जी आहे एक्झाम्समध्ये ते खूप कमी आहे. आता जे विचारले जे जातात आपल्याला प्रश्न ते खरं तर थोडे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतात आणि त्यामध्ये आपल्याला किलोमीटर प्रति तास जर असेल त्याला आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल त्यासाठी कुठले सूत्र आहेत हे विचारात घेणं गरजेचं असतं. मग आता जे आपला ॲक्च्युअल पार्ट जो सुरू होतो आहे तो आता सुरू होतो आहे. मित्रांनो आपल्याला माहितीच असेल 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतं आणि 1000 तास म्हणजेच किती 3600 सेकंद असतात. मग आपल्याला जे आहे जर एखादा वेग जो आहे तो जर किलोमीटर प्रति तास KM पर आवर म्हणजेच काय किलोमीटर ताशी एक्स किलोमीटर ओके इतक्याच्यात दिलेलं असेल तर त्याला मीटर प्रति सेकंदमध्ये आपण कन्वर्ट करण्यासाठी फक्त काय करतो आहे 5 गुणिले 18 जे आहे फक्त मल्टिप्लाय करतो. मग मित्रांनो हे कसं काय येतं बघा मी तुम्हाला एक सांगतो, एक सोपं सरळ सोपं एक उदाहरण देतो आहे. समजा तुम्हाला म्हटलेलं आहे ताशी 50 किलोमीटर इतका वेग समजा दिलेला आहे. याला जे आहे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मित्रांनो कशामध्ये, तर इथे ताशी जे आहे मग इथे काय इथे येईल प्रति मिनिट मीटर प्रति सेकंद याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय करू आपण तर लक्षात घ्या 50 जे आहेत ताशी 50 किलोमीटर म्हणजे किलोमीटर प्रति तास
50 जे असणार हे किलोमीटरमध्ये असणार आहे, तास इथे काही नाही आहे, म्हणजे तास आपण किती घेणार, 1 घेणार आहे. किलोमीटरला जर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती, 1000 ने गुणावं लागतं. आणि इथे खाली जे आहे तास, मग तास किती आहे 1, मग तासला जर आपल्याला सेकंदमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर कशाने गुणतो आपण, तर 3600 ने. मग बघा याला जर सॉल्व केलं मित्रांनो, तर बघा 50 जसे तसे ठेवले, ओके. इथे जे आहेत हे 2 शून्य जे आहेत कॅन्सल झाले, ओके. इथे जे आहेत 18 × 36 असतं आणि 5 × 10 असतं, म्हणजे 2 ने जर भाग दिला तर इथे किती भेटतं आपल्याला, 5/18. मग हे जे येणार आहे हे कशामध्ये येणार आहे, मीटर प्रति मित्रांनो सेकंदमध्ये येणार आहे. म्हणून आपलं जे सूत्र जे आहे, जर एखादं वेग जो आहे तो किलोमीटर प्रति तासमध्ये जर दिलेला असेल तर त्याला आपण फक्त 5/18 ने जर गुणलं तर ते मीटर प्रति सेकंदामध्ये मित्रांनो मिळून जात आहे. यासाठी अजून एक लक्षात ठेवू शकता, मीटर जे आहे हे कमी असतं, म्हणून वर जे आहे न्युमरेटरमध्ये किंवा अंशामध्ये आपण काय घेतोय, कमी संख्या म्हणजे 5 ही संख्या मित्रांनो ते घेतोय. पुढचं जे आहे, जर समजा मीटर प्रति सेकंदामध्ये दिलेलं असेल तर त्याला किलोमीटर प्रति सेकंदामध्ये किलोमीटर प्रति तासामध्ये कसं कन्वर्ट केलं जातं, तर लक्षात घ्या, फक्त इथे 5/18 ने गुणलेलं आहे तर इथे काय करायचं, 18/5 ने गुणायचं. खूप सोपं आहे. मग यासाठी सुद्धा तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता, जर इथे किलोमीटर म्हटलेलं आहे, किलोमीटर हे मीटरपेक्षा जास्त असतं, म्हणून इथे काय करायचं, किलोमीटर असेल तर वरची जी संख्या जी आहे, वर जी संख्या घेणार आहोत ती मोठी घ्यायची, म्हणजे 18, 5/18 मोठी आहे. अशा पद्धतीने सुद्धा मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग यावर आधारित प्रश्न तर मित्रांनो घेतलाच पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही आहे. तर बघा इथे एक जे आहे, मी खूप छान एक एक्झाम्पल घेतोय. एक कार 80 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे, मीटर प्रति सेकंदामध्ये कारचा वेग काय असणार आहे. बघा खूप सोपं आहे, कशामध्ये विचारलंय, मीटर प्रति सेकंदामध्ये दिलेलं आहे, किलोमीटर प्रति तासमध्ये. मग काय करणार आपण, 80 गुणिले काय करणार, फक्त 5/18. ओके, मग हे जे येणार आहे हे आपलं उत्तर. मग बघा इथे जे आहे 18 आणि 80, त्याला 2 ने जर भाग दिला तर इथे 9 येतील आणि इथे येणार आहेत 40. मग 40 × 5 म्हणजे किती, 4×5 = 20, म्हणजे 200/9. परंतु इथे जे आहे 200/9 मित्रांनो कुठे दिलेलं नाही आहे. मग आपण पाहूया 200/9 असं कुठला गुणाकार येतो का. तर बघा 20 × 9 जर केले तर किती येणार आहेत, 18, म्हणजे 180. 180 अधिक 2 हे जे आहे त्याला सॉल्व कसं केलं जातं, बघा 20 × 2/9 इथे काय केलं जातं, ह्या 2 ज्या संख्या आहे त्यांचा गुणाकार. 20 × 9 म्हणजे किती, 180. त्यामध्ये हे जे वरचे जे अंशामध्ये जे असतात ते काय केले जातात, मिळवले जातात, भागिले 9. मग 180 अधिक 2 म्हणजे 182 होणार आहेत, आपल्याला 200/9 मिळत नाही आहे. सो ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर नसणार आहे. त्यानंतर बघा 22 × 9, 22 × 9 किती, 198. 198 अंश त्यामध्ये मिळवणार आहेत, अधिक 2/9. मग बघा 198 अधिक 2 म्हणजे किती, 200/9. येस, आपल्याला उत्तर मिळून जात आहे. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, एक व्यक्ती 300 मीटर लांबीचा रस्ता 5 मिनिटात पार करतो. ओके, इथे जे आहे लांबीचा रस्ता, पण किती मीटर, 300 मीटरमध्ये. इथे एकक जे दिलेलं आहे ते मीटर दिलेलं आहे, रस्ता 5 मिनिटात, आणि इथे जी वेळ जी दिलेली आहे, अंतर दिलेलं आहे 300 मीटर, वेळ दिलेली आहे 5 मिनिट. तर आपल्याला म्हटलेत त्याच्या किलोमीटरमध्ये ताशी वेग किती, वेग जो आहे तो काढायचा आहे, परंतु कशामध्ये काढायचा आहे, किलोमीटर प्रति तासमध्ये मित्रांनो काढायचा आहे. हे जे आहे खरं तर 2 पद्धतीने आपण मित्रांनो सोडवू शकतो. बघा मी पद्धत 1 दाखवतो आणि दुसरी पण पद्धत दाखवतो. बघा वेगसाठी सूत्र काय आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, अंतर भागिले वेळ. अंतर जे दिलेलं आहे ते किती आहे, 300. ओके, हे कशामध्ये आहे, मीटरमध्ये. हे जर मीटरमध्ये असेल तर हे कशामध्ये पाहिजे, सेकंडमध्ये पाहिजे. मग 5 ला जर आपण सेकंडमध्ये, 5 मिनिट जो आहे त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करू, 60 ने गुणणार आहोत. मग 6×5 = 30, म्हणजे 300 सेकंद. मग वेळ जी आहे ती सेकंदामध्ये काढली, 300 सेकंद इतकी वेळ होणार आहे. 300/300 म्हणजे आपला वेग जो आहे तो किती आलेला आहे, वेग बरोबर, हा मीटर आहे,
म्हणजे 1 मीटर प्रति सेकंद इतका वेग आलेला आहे. मग आता इथे म्हटलेलं आहे त्याचा किलोमीटर ताशी वेग किती, मग मीटर पर सेकंड जो आहे त्याला कन्वर्ट करायचा आहे आपल्याला किलोमीटर प्रति तासमध्ये. यामध्ये काय केलं जातं, किलोमीटर प्रति तास, किलोमीटर म्हणजे वर आपली मोठी संख्या येणार आहे 18/5, ओके, हे असणार आहे किलोमीटर प्रति तास. मग 18/5, 5 × 15 इथे राहणार किती 3, 5 × 30 म्हणजे 3.6 किलोमीटर प्रति तास हा काय असणार आहे, वेग असणार आहे. सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. हे जे मित्रांनो आहे, अजून दुसऱ्या पद्धतीने जर सॉल्व करायचं झालं तर आपण कशा पद्धतीने करू शकतो की हे जे आहे आधी आपण कन्वर्ट करून घेऊया. बघा 300 मीटर जे आहे, 300 मीटरला समजा जर मला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर मी काय करेन, 300/1000 हे होणार आहे किलोमीटरमध्ये. आणि जर 5 मिनिट जर दिलेलं आहे त्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं तर मी काय करेन, 5/60. ही थोडीशी जरा जी आहे लॉंग मेथड आहे, तरी पण लक्षात घ्या 5 तास. मग आपलं जे आहे वेग जो आहे, वेग बरोबर काय असतं, अंतर भागिले वेळ. मग अंतर किती आहे, 300/1000 हे जे आहे वेळ जी आहे ती किती आहे, 5/60 म्हणजे ते किती बनणार आहे, 300/1000 जसेच्या तसे गुणिले हे जे आहे ते इन्वर्स होणार आहेत, 5/60 आहेत, हे म्हणणार आहेत 60/5. मग बघा इथे आपण कॅन्सल करतोय, हा 0 गेला 0 गेले, हे 2 शून्य गेले तर हे 2 शून्य जाणार आहेत. सांत्रिक किती, 18/5 जर याला आपण भागलं, 5 × 15 इथे उरले 3, 5 × 30 म्हणजे 3.6 किलोमीटर प्रति तास. मित्रांनो तेच उत्तर आपल्याला मिळत आहे. कुठलीही पद्धत करा, पद्धत 1 करा किंवा पद्धत 2 करा, जी आपल्याला सोयीस्कर वाटते त्या पद्धतीने, ज्याने वेळ आपल्याला कमी लागणार आहे ती पद्धत आपण अवलंबायची. पुढील प्रश्न, पुढील जे आहे मित्रांनो, इथे काय केलेलं आहे, एक नाव, ओके, एक नाव 80 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने प्रवास करते आणि एका फेरीमध्ये 540 किलोग्रॅम मासे घेऊन येते. 43,200 किलोग्रॅम मासे पकडण्यासाठी आवश्यक फेऱ्यांची संख्या --- आहे, काय असणार आहे. आता प्रथमदर्शनी जे आहे आपल्याला वाटतं की हे जे प्रश्न आहे हे अंतर, वेळ आणि वेगावर अवलंबून आहे, खूप टेन्शन येऊन जातं. परंतु मित्रांनो हे जे प्रश्न हे जे आहे हे खूप सोपं आहे, लक्षात घ्या इथे काय करायचं आहे. ही जी पहिली जी स्टेटमेंट आहे ही आपल्याला फसवती आहे, आपल्याला कन्फ्यूज करते. या स्टेटमेंटचा आणि अंतर, वेळ, वेगचा काही एक संबंध नाही. आपल्याला इथे 540 फेऱ्या म्हटल्यात आणि 43,200 किलोग्रॅम मासे पकडणे म्हटलेले आहे. फक्त काय करायचं आहे, 43,200 ला 540 ने भागलं की आपलं उत्तर मित्रांनो मिळून जाणार आहे. हा जो प्रश्न आहे हा फसवा प्रश्न आहे, जो आपण टॉपिक घेतोय त्याचा आणि या प्रश्नाचा काही एक संबंध नाही आहे. परंतु इथे 18 किलोमीटर प्रति तास असं विचारलेलं होतं, म्हणून आपल्याला कधी कधी वाटून जातं की हे जे आहे अंतर, वेळ, वेगचा आहे. म्हणून मी मुद्दाम हा प्रश्न इथे टाकलेला आहे. बघा 0, 0 इथे जाणार आहे, 54 जर आहे याला 27 ने जर भागला, 27 × 54 इथे जर आहे 43 म्हणजे इथे 27 × 1 = 27, 43 × 27 गेले 13 × 6 = 16 म्हणजे इथे राहणार 162 आणि 0 जसे तसे 27 ओके 162 आणि हा 0 म्हणजेच 160/2 म्हणजेच किती, 80 तास इतके लागणार आहेत. म्हणजे फेऱ्यांची जी संख्या जी आहे ती किती असणार आहे, 80 इतकी असणार आहे. तर हा जो फसवा प्रश्न मित्रांनो कसा वाटला नक्की कळवा, ओके, आणि जर काही डाऊट्स असतील तर तेही कळवा, ओके. आणि लवकरच मी तुम्हाला ही बाकीचे जे काही प्रश्न जे आहेत जे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहेत अंतर, वेळ आणि वेगावर, ते लवकरच घेणार आहोत. घेऊ किंवा नको हेही तुम्ही कमेंट करा. चला तर, आणि काळजी घ्या स्वतःची. चला तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये. धन्यवाद.